17-18 963 2017-18 आरोग्य विभागाला जो निधी मिळालेला होता औषध खरेदी करता, त्या निधीमध्ये आम्ही सगळे जी औषध खरेदी आहे ती रेट कॉन्ट्रॅक्टवर दरनुसार दर करारानुसार केलेली आहे. आणि 2017-18 जो अखर्चित निधी उरलेला होता त्याचे जे ई टेंडर आहे ते आम्ही 2018-19 केलेलं आहे, कारण डी पी डी सीचे जे पैसे आहेत आपण 2 वर्षापर्यंत खर्च करू शकतो. तर हे जे टेंडर केलेलं होतं हे 43 लाख रुपयाचं टेंडर आपण त्यावेळेस विविध औषधांचं केलेलं होतं. तर या जे 43 लाखाचं टेंडर होतं याच्यामध्ये उलट न्यूनतम दराने टेंडर असल्यामुळे आपली बचत झालेली आहे, आणि ती बचत म्हणजे शासनाची बचत ती 9,63,840 एवढी आहे. तर ही सगळी खरेदी आपण ई टेंडर प्रक्रियेद्वारे नियमानुसार केलेली आहे. जेव्हा ई टेंडर होतं पब्लिश होतं तेव्हा त्या ठिकाणी एक समिती असते, त्या समितीमध्ये मुख्य लेखा आणि वित्त अधिकारीसुद्धा स्वतः असतात, आणि त्यांच्या विभागाने सगळं तपासून व्यवस्थित आहे हे सांगितल्यानंतरच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी त्यावर सही करतात, आणि अशा प्रकारे ते टेंडर मान्यता प्रक्रिया होते. तर हे सगळं आम्ही व्यवस्थित नियमानुसार केलेलं आहे. त्याच्यानंतर 2018-19 1,52,00,000 इतक्या ह्याची आपण टेंडर प्रक्रिया केली, पण त्यांचे पुरवठा आदेश देण्यापूर्वीच आचारसंहिता लागली, त्यामुळे त्यांचे पुरवठा आदेश आपण दिलेले नाहीत आणि ही 1,52,00,000 खरेदीसुद्धा झालेली नाही. आणि ही खरेदी जी आहे तर ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही नियमानुसार झालेली आहे. आरोग्य समितीमध्ये आपण त्याची मान्यता घेतली, जनरल बॉडी मीटिंगमध्ये मान्यता घेतली, तसेच शासनाकडून आपल्याला त्याची तांत्रिक मान्यता मिळालेली होती, त्यांना प्रशासकीय मान्यता नियमानुसार दिलेली आहे. त्यामुळे औषध खरेदीमध्ये आरोग्य विभागामार्फत कुठलाही अपहार झालेला नाही किंवा अनियमितता झालेली नाही, उलट अशा प्रकारे हे आरोप अन्यायकारक वाटतात, म्हणजे असे आरोप हे अन्यायकारकच आहेत. नंतर इंजेक्शन ARVची खरेदी सुरुवातीला आम्ही 10 लाखाची प्रपोज केली होती, पण 6 सप्टेंबर 2018 याची जी आरोग्य समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये हा विषय आमचा अमान्य करण्यात आला. म्हणून परत आम्ही कंटिन्युअस सांगितले की हा अमान्य केलेला विषय चुकीचा आहे, श्वानदश लंस खरेदी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नंतर डिसेंबर 2018 त्याला मान्यता देण्यात आली, आणि मान्यता दिल्यानंतर मग आम्ही फेब्रुवारीमध्ये टेंडर केलं. परंतु इतका विलंब झाल्यामुळे आणि उशिरा टेंडर झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला ती काही खरेदी करता आली नाही, ती खरेदी आपण केलेली नाही आहे श्वानदंशाची. पण मीनव्हाईल इतका विलंब झाल्यामुळे आम्हाला लस जिल्ह्यात कमी पडली, तेव्हा आम्ही नंदुरबार जिल्ह्याकडून 100 डोसेस आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्याकडून 450 डोसेस घेतले लोन बेसिसवर, आणि जिल्ह्यामध्ये लस आम्ही कमी पडू दिली नाही. तथापि आत्ता आपल्याला राज्य शासनाकडून पुरवठा झालेला आहे आणि यापुढे आपल्याला ती श्वानदंश लससुद्धा कमी पडणार नाही. आणि प्रतिनियुक्ती आरोग्य विभागामार्फत कुठल्याही कर्मचाऱ्याची करण्यात आलेली नाही. तसेच जिल्हा लेखा व्यवस्थापक जे होते पूर्वी तर त्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कामातील अनियमिततेमुळे त्यांना कार्यमुक्त करून इतर जिल्ह्यात द्यावे असे माननीय आयुक्त यांना शिफारस केली, आणि म्हणून त्यांना या जिल्ह्यातून कार्यमुक्त करून इतर जिल्ह्यात माननीय आयुक्त यांनी दिले. त्याच्यात मी स्वतः प्रतिनियुक्ती दिलेली नाही आहे. तसे त्याप्रकारे त्यांना धुळे जिल्ह्यात नियुक्ती मिळालेली आहे माननीय आयुक्तांनी दिलेली, आणि त्या ठिकाणी ते हजरही झाले आहेत.